विरोधात काँग्रेससह मित्रपक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. बंद यशस्वी करण्यासाठी जिल्हाभरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे व शेकाप यासह इतर पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बुलढाण्यात आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहरात फिरून बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनीही या आवाहनाला प्रतिसाद देत आपली दुकाने व प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवली. महागाई वाढवण्याचं काम भाजप सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही पूर्ण या बुलढाणा शहरामध्ये बंद ठेवलेला आहे. दरामध्ये पेट्रोल वरचे जे कर आहेत त्यामध्ये 211% आणि डिझेल वरच्या करामध्ये 443% वाढ करण्यात आली. त्यामुळे 2014 नंतर केंद्र आणि शासनाने करामध्ये वाढ केल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली आहे. गॅस सिलेंडरचा सुद्धा भाव 400 रुपयावरून आज 850 रुपयापर्यंत गॅस सिलेंडरचे भाव वाढले. देशातली जनता महागाईने हैराण झालेली आहे. तरी मोदी शासनाला अजूनही जाग येत नाही. त्यांना जाग आली पाहिजे. केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने लोकांची लसे ओलपट थांबवली पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा या भाजप सरकारनं जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आलं तेव्हापासून दिवसेंदिवस अनेक वेळा यांनी पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ केली. आता इतकी भाववाढ झाली की जवळपास पेट्रोल 90 रुपयापर्यंत पोहोचलं आहे. या पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ झाल्यामुळे महागाई वाढली आहे.
जनता महागाईनं त्रस्त झाली आहे।